उर्वरित कामाचा शुभारंभ ज्यांच्या माध्यमातून आज आपल्याला निधी भेटला ते शिरूर लोकसभेचे माजी खासदार आणि या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते ज्यांचं काम आजपर्यंत शिरूर लोकसभेमध्ये 3-12 खासदारकी म्हणून ज्यांनी असं मोठं मोलाचं या ठिकाणी मोठं काम केलं आणि कोणत्याही खेडेपाड्यामध्ये सुद्धा या ठिकाणी खासदार कसा असावा बघू तर शिवाजी आडराव पाटील सारखा यांच्यासारखा असावा असं ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी खासदार अजूनपर्यंत कोणाला माहीत नव्हतं पण दादांनी खासदार कसा असावं आणि खासदारचं काम कसं असावं हे जे दाखवण्याचं जे काम केलं ते आमचे आदरणीय सन्माननीय शिवाजी आडराव पाटील यांच्या माध्यमात झालं. त्यानंतर ज्यावेळेस आमदारकी आली आमदारी म्हणून शरदादा सोनवणे निवडून आले त्यांचं पण आमदार कसा असावा तळागाळामध्ये दसक्रिया असो लग्न समारंभ असो किंवा कोणताही कोणती घटना घडू दादा नेहमी तप्तरपणे तालुक्यामध्ये कोणत्याही घटकाच्या पर्यंत पोहोचणारे आमचे असे शरदादा सोनवणे पण यांचंही काम एक उत्तम प्रकारे होतं आणि म्हणूनच दोन्ही जोडींनी आजपर्यंत जो विकास झाला या परिसराचा या दोन्हींच्या माध्यमातून झाला. आजपर्यंत जे इथून मागं जे काही मंडळी होती फक्त बोलणारे होते आणि टी व्ही दिसणारे होते पण आज प्रत्यक्षात ज्यांनी दादांनी जे काम केलं आमच्या गावात दादांनी भरपूर प्रेम केलं. शरददादांनी तर आमच्या गावामध्ये निवडून आलेले आहे आमच्या गावात मतदान कमी असताना आणि आम्ही आला थोडी ती आम्हाला चिंता होती पण कमी असताना पण दादांनी 1 कोटी रुपयाचं 1 कोटी 10 लाखाचं काम प्रथम खानापूरमध्ये दिलं निवडून आले म्हणून दादांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी खासदार शिवाजी आडराव पाटील यांचंही काम बारीक बारीक लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना परिचित असणारे हे नेतृत्व आहे आणि इथून पुढं आता भविष्यात दादांना तिकीट भेटणारच आहे त्याविषयी आम्ही गेलतो पण दादा म्हणले मला शंका आहे आता शंका नाही भेटत तर तुम्ही उभे राहायचं कोणता गट गीट काय कोणी मागणार आम्हाला काही माहित नाही पण तुम्ही आमचे आहेत आम्ही तुम्ही उभेच राहिले पाहिजे आम्ही तुम्हाला 100% साथ द्यायला शरदांना तेच सांगतो दादा तुम्ही पण कोणत्या गटांनी काही मागणी करू पण तुम्ही या पक्ष कळवे ना पण उभे राहिलेच पाहिजे कारण आमच्या विनंती करतो आणि यानंतर आमच्या खानापूर ग्रामस्थांच्या वतीनं तुम्ही आज या ठिकाणी आले आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणे आमच्या गावाचं आद्य कर्तव्य समजून आमच्या ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होत आहे. आता जे काही खासदार झाले परंतु आढळो दादांसारखा एकही खासदार झालेला नाही एवढा विकास करणार आहे की आणि याच्या पुढेही ह्या लोकसभेला खासदार म्हणून आढळो दादाच निवडून येतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तसं कामही करू. तसेच शरददादा हे सुद्धा आतापर्यंत जे काही आमदार झाले पण मागे त्या वेळेला ते एकदाच आमदार झाले पण त्या एका वेळेला त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे की परत ते आमदार होणारच हे आम्हाला पूर्ण शाश्वती आहे. आपल्या ग्रामपंचायतीच्या उर्वरित कामासाठी जो निधी उपलब्ध करून दिला त्यांचा प्रयत्न जो त्यांच्यामार्फत आपल्या ग्रामपंचायतीला निधी उत्पन्न झाला ते आता या ठिकाणी उपस्थित आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सन्माननीय शिवाजीरावदादा आडराव पाटील त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचा आवडतं नेतृत्व आपला माणूस किल्ले शिवनेरीचे शिलेदार बिबट सफारीचे जनक आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं आपला पर्यटन तालुका घोषित केला त्याचप्रमाणे आत्ताच गेल्या 29 तारखेला ज्यांनी घोषणा केली आणि ज्या कामाची खऱ्या अर्थानं जगाने नोंद घ्यावी असा संकल्प ज्यांनी सोडला त्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी 5 किलोमीटर अंतरावर गोधरे या गावी ज्यांनी जगातील सर्वात उंच पुतळा जगातील सर्वात उंच भगवान मंदिर आणि शिवाजी महाराजांचं सुवर्ण मंदिर स्थापित करायचं संकल्प त्यांनी केला तसेच मागील 5 वर्षामध्ये
तळागाळापर्यंत पोहोचून जनसामान्यांची सेवा त्यांनी केली, ज्यांच्या मार्फत आपल्या गावामध्ये पालखी मार्गाचं 15 लाख रुपयांचं काम झालं, आपल्या गावामध्ये 1 कोटी रुपयांचा रस्त्याच्या माध्यमातून जो निधी आहे, त्याचप्रमाणे ज्या काही आपले हे पुलाच्या मोऱ्या होत्या, ज्या रुंदवाईचं काम त्यांच्या मार्फत झालं आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं, ते आपल्या तुमच्या आमच्या माझ्या सगळ्यांच्या मनातील खासदार आणि आमदार आज आपल्या गावामध्ये आलेले आहेत. मी प्रथमतः आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं का खानापूर ग्रामपंचायतीच्या वतीनं दादांचं दोन्ही दादांचं मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन. त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमचे जुने मित्र सुरेखांची ढोले, संतोषजी वाघ साहेब, अविनाशजी कटेले, स्वातीताई ढोले, त्याचप्रमाणे जालिंदरजी तांबोळी आणि आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय मुकुंदभाऊ भगत, सदस्य नरेंद्रजी नरद, मनीषाताई, आशाताई आणि शोभाताई, त्याचप्रमाणे आपल्या गावचे माजी पोलीस पाटील, आपल्या ग्रामविकास मंडळाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय उत्तम शेठ भगत, खानापूर ग्रामविकास मंडळाचे सन्माननीय जालिंदरजी शिवले, आपल्या दूध संस्थेचे चेअरमन सन्माननीय सुरेशजी भगत आणि सर्व उपस्थित सर्वच ग्रामस्थ बंधुबांधी पाहुणे मंडळ. आज खऱ्या अर्थानं आज मगाशी प्रवीण भाऊंनी सांगितलं का खासदार कसा असावा, आजपर्यंत आपण जे पाहिले जे काय असेल ते खरं खरं आहे. आजही दादा जरी पराभवाला सामोरे गेलेले वाचले पाहिजे, पण कुणाला वाटतंय का आपले खासदार कोण आहे? आपले खासदार आजही आपण दादाच म्हणून दादा गावाला पहिल्यांदा निवडून आले, दुसऱ्यांदा आले, तिसऱ्यांदा आले, एकही वर्ष असं गेलं नाही की आपल्या गावात आले नाही. आज खऱ्या अर्थानं आपल्या नरेंद्र शाळेची इमारत दादांनी आपल्याला दिली. आज चुकून नाव राहिलं आमचे गेल्याची चव्हाण साहेब या ठिकाणी बसले साहेब तिकडे तुम्ही. तर खऱ्या अर्थाला जनता दरबार आजही दर रविवारी दर रविवारी जनसामान्यांच्या माणसातील कामं सांगण्याचं काम त्या ठिकाणी दादा करत आहे. आणि म्हणून आजही आपण आजच्या खासदारांचं जर पाहिलं तर आजही देखील आपल्या गावा म्हणजे आपल्या गावामध्ये आले नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सांगितलं जातं की खासदारांनी कामं पुढं मैदिला दर्शिनेला जाण्यासारखी नसतात, कधी बल्ले बोलण्याच्या कार्यक्रमाला जायला जाण्यासारखी नसतात, पण आजपर्यंत दादांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक जनसामान्यांना न्याय द्यायचं काम आज जर कोणी करीत असत तर त्यावेळेस आपल्या दादांनी केलं आहे. आजही त्यांचं अविरतपणे काम चालू आहे. असं शेवटच्या श्वासापर्यंत श्वास जनतेचे कामं करणारी ही माणसं आज आपल्याला मिळालेली आहे, लाभलेली आहे. आणि म्हणून पुढील काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये दादा काही जरी असलं तर एकंदरीत पाहता खासदारकाची तिकीट तुम्हालाच मिळणार या ती मात्र आमच्या मारुतीच्या प्रांगणामध्ये सांगतो की नक्कीच आमचा दक्षिणमुखी मारुतीचं ठाण आहे, नक्कीच आमचा मारुती राय तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या पुढील काळामध्ये खासदारकीची माळ नक्कीच आपल्या गाळामध्ये पडणार आहे, यामध्ये तिने मात्र शंका नाही. असो बोलण्यासारखं जरी खूप असलं तरी एकच सांगत आज खऱ्या अर्थानं या मंडळींच्या पाठीमागं जे आपली कामं करणारी मंडळी आहे त्यांच्या पाठीमागं आपण खऱ्या अर्थानं उभं राहायचं काम आपल्याला आहे.